गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमाचं वर्चस्व दिसत आहे. बाई पण भारी देवा, वेड, महाराष्ट्रशाही, राव रंभा, सुभेदार असे अनेक सिनेमे लोकप्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे अंकुश या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अंकुश हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला, मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा काही खास प्रतिसाद मिळाला नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्याचं बोललं जात आहे. हा सिनेमा तयार करण्यासाठी बक्कळ खर्च करण्यात आला होता, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. ओमकार फिल्म्स क्रिएशनच्या माध्यमातून राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी अंकुश चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट सृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराजने या चित्रपटात अंकुशची भूमिका साकारली आहे. मात्र प्रेक्षकांना दीपराजचा अभिनय काहीसा खटकला आहे. अभिनय क्षेत्रात काम करण्याचा दीपराजचा हा पहिलाच अनुभव होता. या बिग बजेट ॲक्शन थ्रिलर पटातून पदार्पण करणाऱ्या दीपराजसोबत केतकी माटेगावकर ही मुख्य भूमिकेत दिसली. प्रेक्षकांना केतकीची भूमिका जितकी आकर्षक वाटली त्या तुलनेत दीपराजचा अभिनय काहीसा नापसंद आला, त्यामुळे सोशल मीडियावर दीपराजच्या नावाची चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर अनेकांनी दीपराजला ट्रोल देखील केलं आहे. दीपराजबद्दल बोलायचं झाल्यास त्याचे शिक्षण सध्या सुरू आहे. दीपराज हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3रा वर्षात आहे. तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर दीपराजने अभिनय व नृत्याचे धडे गिरवले आहेत. त्याला किक बॉक्सिंगचेही ज्ञान आहे. अंकुश चित्रपटात मिळालेल्या संधीबद्दल तो स्वतःला भाग्यवान समजतो. अंकुश या चित्रपटाद्वारे राजाभाऊ घुले चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांनी लिहिली असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम दापसे आणि नामदेव मुरकुटे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक सहदिग्दर्शक निशांत नाथाराम दापसे यांनी चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि KGF सारख्या चित्रपटाचे ॲक्शन दिग्दर्शक विक्रम मोर यांनी चित्रपटात ॲक्शन डिझाईन केलं आहे. याशिवाय गणेश आचार्य यांनी या चित्रपटातील गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील गाणी परदेशात चित्रित करण्यात आली आहेत आणि या चित्रपटाचं बजेटही तगडं आहे. मात्र इतकं करूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू न शकल्याने आता या चित्रपटावर टीका होत आहे. अशाच प्रकारच्या मनोरंजन विश्वातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.